आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाड शहरात रात्रीत होतीये स्वच्छता. महाराष्ट्र राज्य शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात कुरुंदवाड शहराचा सहभाग व्हावा यासाठी आरोग्य विभागाने कचरा डेपोच्या ठिकाणी प्लास्टिक, पेपर, कापड, काच, लोखंड वर्गीकरण केलं आहे. ओला व सुका कचऱ्यापासून 1 टनाहून अधिक सेंद्रिय कंपोस्ट खताची निर्मिती केली आहे, तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी डेपो परिसरात वृक्षारोपण केलं आहे. स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या आराध्या इंटरप्राइजेस या कंपनीने रात्रीच्या वेळी शहर स्वच्छता सुरू केली आहे. स्वच्छ भारत अभियानात शहराचा क्रमांक नक्की येणार असा विश्वास नागरिकांतून व्यक्त केला जातोय. मुख्य अधिकारी जाधव आणि कंपनीने स्वच्छतेबाबत शहरात आघाडी घेतली आहे. कुरुंदवाड शहरातील दररोज डेपोत येणारा कचरा ओला व सुका कचरा वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यावर कंपोस्ट खताची प्रक्रिया केली जात आहे, तर सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक, काच, लोखंड आदी कचरा वर्गीकरण करून त्याचे लगेच तयार केलं जात आहे, तर नाशवंत कचरा नष्ट केला जातोय. ओल्या कचऱ्यासाठी कंपोस्ट खताचे 16 हौद गाळे तयार केले आहेत, त्यामध्ये कंपोस्ट खताची निर्मिती काम सुरू आहे. सध्या 1 टनाहून अधिक खत निर्मित करण्यात आलं आहे. हे खत सेंद्रिय असल्यानं या खताला परिसरातील भाजीपाला उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या डेपो परिसरातील शेतीवर कचऱ्याचा परिणाम होऊ नये यासाठी डेपोच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलं आहे, त्यामुळे परिसरातील दुर्गंधी नाहीशी झाली आहे. 4 दिवसात स्वच्छ भारत अभियानाची समिती सर्वेसाठी येणार असल्यानं शहरातील स्वच्छताही युद्ध पातळीवर सुरू आहे. महानकारी न्यूजसाठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण. नमस्कार, मी नितीन जाधव, मुख्याधिकारी कुरुंदवाड. 2019 मध्ये आलेल्या महाप्रलयकारी पुरामुळे कुरुंदवाड नगरपालिकेचं अतोनात नुकसान झालं होतं. यामध्ये कुरुंदवाड नगरपालिकेचा असणारा अस्तित्वात असलेला कचरा डेपो व त्यावरील खत प्रकल्प हा पूर्णपणे खराब झाला होता. आता आपण नव्याने पुरानंतर खत प्रकल्पाची उभारणी केली असून यामध्ये कंपोस्ट खत निर्मिती केली आहे आणि जे खत निर्माण होत आहे ते सेंद्रिय असून त्यामध्ये शहरातील नागरिक, शेतकरी त्याचा लाभ घेत आहेत. माझी नागरिकांना नम्र विनंती की त्यांनी या खताचा फायदा घेऊन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही बातमी पोहोचवावी. तसेच आपण कचरा डेपोची व खत प्रकल्पाची नव्याने उभारणी केलेली असून यामध्ये आपण सौंदर्यीकरण करण्यासाठी वृक्ष लागवड तिथे केलेली आहे, जेणेकरून तिथे असणारा कचरा वाहून दुसऱ्या शेतात जाऊ नये व दुर्गंधीचं प्रमाण कमी व्हावं. आपण कुरुंदवाड नगरपालिकेनं 2020 मध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2020 या योजनेअंतर्गत भाग घेतला असून यामध्ये गावातील नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती, सर्व संस्था हे खूप सहकार्य करत आहेत. याबद्दल कुरुंदवाड नगरपालिका प्रशासन व पदाधिकारी यांच्या वतीने मी सर्वांचं आभार मानतो. धन्यवाद.